नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना नसल्यामुळे त्यांचे राजकीय आरक्षण कोर्टानेही नाकारलेले आहे. त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी समाज बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहावयास मिळत आहे व त्याचीच प्रचिती तहसील कार्यालय करमाळा येथे पाहावयास मिळालेली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने समस्त ओबीसी बांधवांनी एकत्रित येत मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय धरणे आंदोलन केले होते. या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांना संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आपण संपर्क साधला असता त्यांनी ओबीसी आरक्षणाविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच प्रतिक्रिया आपण काय आहेत ते जाणून घेऊया. नमस्कार अण्णा. नमस्ते. तुम्हाला संघर्ष न्यूज सोलापूर मधून कॉल केलेला आहे आम्ही. तर काल तुमचं धरणे आंदोलन झालं ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात, आरक्षणा संदर्भात. तर ते कशाचं, म्हणजे काय त्याचं नेमकी पार्श्वभूमिका आहे किंवा तुमची नेमकी प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी हीच आहे की संपूर्ण देशामध्ये ओबीसी समाज हा 2018 जनगणनेनुसार 54% दाखवलेला आहे शासनानं. बरोबर. आणि त्याच्यानंतर अजेपर्यंत जी केंद्र शासनानं जात निहाय जनगणना केलेली नाही. बर. परंतु ओबीसी समाजातल्या आणि तळूनच्या काही विद्वानांचं असं मत आहे की आता हा जात निहाय जर जनगणना झाली तर ओबीसी समाजाची लोकसंख्या ही 60% आसपास जाते. बरोबर. म्हणून जेवढा मोठा प्रचंड समाज ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असताना आणि तो आर्थिक दृष्ट्या बऱ्याच अंशी दुर्बल असताना, आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यांना प्रथम 343 कलमानुसार या ठिकाणी ओबीसींना नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये आणि राजकारणामध्ये आरक्षण दिलेलं होतं, तर ते आरक्षण आता त्या सरकारनं म्हणजे पाठिंबा असलेल्या 2014 नंतर या आरक्षणावर ही गदा आलेली आहे. आणि ही आरक्षणावर आलेली गदा ही अतिशय दुर्दैवी आणि त्या बहुसंख्य समाजावर अन्याय करणारी असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र शासनानं संयुक्त भूमिका घेऊन या ओबीसी समाजाला रिक्तर त्याच्या होत्या तेवढ्या आरक्षित जागा त्याच्या कायम करून द्याव्यात त्याच्यासाठी आम्ही काल सर्वपक्षीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला होता. परंतु अण्णा, ज्यावेळेस आता तुम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी बोलत आहात, पण तुम्ही हे ओबीसीच्या आरक्षणासाठी बोलत असताना तुम्ही भूतकाळामध्ये किंवा मागील काळामध्ये असा ओबीसींसाठी काही आंदोलने, निवेदने, मोर्चे असं काही काढलेलं आहे का, जेणेकरून बाबा ओबीसी समाज तुमच्या ह्या मागण्यांचा किंवा एक तुमच्या विचारांशी सहमत असेल? नाही, मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे नातं गुरु शिष्याचं असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या समाजामध्ये असलेल्या सर्व आंबेडकरी वाद्यांना एक पायंडा घालून दिलेला आहे. ओबीसी समाज, मराठा समाज हे आपले मोठे भाऊ आहे आणि भटका विमुक्त व्यक्ती समाज असणारा हा आपला छोटा भाऊ आहे. आणि आंदोलनामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असताना आपण त्यांच्या मदतीला धावणं हे आपलं परम कर्तव्य असणार आहे. आणि म्हणून तोच मुद्दे डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावरून आम्ही जात असताना आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांना समस्या उद्भवतील आणि आम्हाला त्या समजतील किंवा आमच्या कानावर पडतील त्याच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण देशामधला, महाराष्ट्रामधला आंबेडकरी चळवळीतला नेता आणि कार्यकर्ता त्यांच्यासाठी धावून गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे दिनांक 8/8/2019 साली यावेळी ज्या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस मी स्वतः करमाळा तालुक्यातल्या सगळ्या पक्षातील आणि गटातटामध्ये असणाऱ्या सगळ्या ओबीसी समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना, नेत्यांना एकत्रित करून 8/8/2019 रोजी मी करमाळा कचेरीवर आरक्षण हे रद्द झालेलं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी महाराष्ट्रातला पहिला मोर्चा मी करमाळा तालुक्यामध्ये
माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला होता. आणि त्यावेळेपासून आम्ही त्या ओबीसी समाजाला आमच्या त्या मोठ्या बांधवाला आम्ही या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज या ठिकाणी हे सगळं करत असताना नेमका हा मध्ये काय गोलमाल काय झाला हे काही कळत नाही. कारण आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया ही फडणवीस सरकारच्या काळामध्ये झाली असल्यामुळं आज या ठिकाणी महाविकास आघाडीवर त्या ठिकाणी सापड फोडण्याचं काहीच कारण नाही. वास्तविक आता या ठिकाणी जे काय कायदे जे काय कानून जे काय म्हणजे नियम बनतात हे सगळे संसदेमध्ये बनवत असतात आणि त्याची अंमलबजावणी माननीय सुप्रीम कोर्ट करत असते. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आणि दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या देशाचे असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे सुद्धा ओबीसी आहेत राष्ट्रपती सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजातून आलेले आहेत आणि मग एवढी दोन महत्वाची माणसं या केंद्रामध्ये असताना सुद्धा आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली बहुमत होतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बहुमत असताना सुद्धा त्या ओबीसी समाजावर प्रचंड संख्येमध्ये असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय का होतो. त्यांचा जातन्या डाटा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासनाला मारण्यात येत्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये का दिला नाही हा एक सगळ्यात मोठा म्हणजे संशोधनाचा आणि चिंतनीय असा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोषी कोण आहे महाराष्ट्र शासन आहे का केंद्र सरकार आहे त्याच्या सोलात आम्हाला अजिबात जायचं नाही त्याच्याशी आम्हाला घेऊन येणंही नाही. आमची एवढीच मागणी आहे की आमचा जो हक्क होता आमचा जो अधिकार होता जो संविधानानं आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो अधिकार आमचा पूर्वक या ठिकाणी त्यांनी सन्मानपूर्वक द्यावा अन्यथा आम्ही या ठिकाणी ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची मानसिकता आज ओबीसी समाजातील खेडोपाड्यापासून या ठिकाणी तयार झालेली आहे. पण काल जो तुमचा एकंदरीत धरणे आंदोलन झालं बहुसंख्य त्या ठिकाणी नागरिक आले होते त्या अनुषंगाने तुमचं पुढचं ह्या ओबीसी आरक्षणासंदर्भातलं पुढचं पाऊल कोणतं असेल आणि काल जे धरणं आंदोलन झालं त्याला नेमकं कोणत्या संघटनेचं किंवा कोणत्या व्यक्तीचं नेतृत्व होतं? नाही नाही इथं काल जे धरणं आंदोलन झालंय आणि ह्याच्या पुढे जी काय ओबीसीच्या संदर्भामध्ये आंदोलन होणार आहेत ही सगळी आंदोलनं हे संयुक्तिक नेतृत्वाखाली होणार आहेत. या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व गटाचे सगळ्या विचाराची माणसं या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत आणि काही सगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पुढच्या भविष्यात जे आम्ही आंदोलनाची दिशा जी ठरवणार आहे ती 31 डिसेंबरला म्हणजे परवा दिवशी शुक्रवारीच आम्ही करमाळ्या इथे गेस्ट हाऊसवर म्हणजे शासकीय विश्रामगृह जिल्हा परिषदच्या शासकीय विश्रामगृहावर आम्ही या ठिकाणी तालुक्यातल्या ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि येत्या नवीन वर्षामध्ये करमाळा तालुक्यामध्ये एक ओबीसी समाजाचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी टाहू पडणार एक आक्रोश मोर्चे म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढण्याचं नियोजन आमचं त्या 31 तारखेच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आमची सद्यस्थिती म्हणजे पूर्वीची स्थिती व्यवस्थित होत नाही पूर्वीसारखं आरक्षण आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. या ठिकाणी करमाळ्यात जसे मोर्चे चालू आहेत तसे जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये मोर्चे सुरू झालेले आहेत आणि त्याची परिस्थिती शासनाला आम्ही लवकरच आणून दिल्याशिवाय राहणार. ओके ओके धन्यवाद अण्णा तुम्ही एक वेळात वेळ काढून आम्हाला तुमचे एक आंदोलनाची पुढची दिशा आणि तुमचं जे एक ओबीसीसाठीचे ध्येय धोरण आहेत आणि विचार आहेत ते सांगितल्याबद्दल संघर्ष न्यूज सोलापूर तर्फे आपलं धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद आभार आहे.